अमय परुळेकर या युवा दिग्दर्शकाची अॅनिव्हर्सरी या शॉर्ट फिल्मची ऑस्करच्या लायब्ररीत निवड झाली आहे. अमय परुळेकर आपल्याबरोबर आहे आणि अमय आपल्याबरोबर असण्यामागचं कारणही तसंच आहे, कारण अमयने दिग्दर्शित केलेली अॅनिव्हर्सरी ही फिल्म ऑस्करच्या लायब्ररीत जतन करण्यात येणार आहे. मराठी माणसासाठी, महाराष्ट्रीयन माणसासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे, कारण एका मराठी युवकाने केलेली फिल्म ऑस्करच्या लायब्ररीत जतन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अमय, खूप खूप स्वागत आहे आणि प्रथम अभिनंदन की तू दिग्दर्शित केलेली अॅनिव्हर्सरी ही फिल्म ऑस्करच्या लायब्ररीत जतन करण्यात येणार आहे. मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद कपिल, मलाही खूप आनंद झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲज अ टीम म्हणून आम्ही जे सगळ्यांनी एफर्ट घेतलेले होते एक कॉमन लक्ष ठेवून, तर ते असं साध्य झालं आहे, कारण ऑस्करसारख्या ठिकाणी आमच्या फिल्मला एक्सपोजर मिळतं आहे. सो होपिंग फॉर द बेस्ट आणि त्याचा निश्चितच आनंद झालेला आहे. वा, ऑस्करच्या लायब्ररीत तुझ्या सिनेमा फिल्मचं जतन होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, पण त्यामागे कठोर परिश्रम असतील, कारण ऑस्करच्या लायब्ररीत इतक्या सहजासहजी कुठला सिनेमा ते घेत नाहीत, तर नक्कीच त्यामागे कठोर परिश्रम असतील. तर ते परिश्रम नेमके काय होते आणि जेव्हा ऑस्करच्या ज्युरीने तुझी फिल्म बघितली तेव्हा त्यांची पहिली रिॲक्शन काय होती? मी पहिल्यांदा ज्या वेळेला ही फिल्म सुरू केली त्यावेळेला एक टोनी गॅस्किन म्हणून एक विचारवंत आहे. सो टोनी गॅस्किनचं एक वाक्य होतं की इन एनी रिलेशनशिप कम्युनिकेशन इज लाईक अ ऑक्सिजन, विदाउट इट इट डाईज. सो ते वाक्य मी घेतलं आणि त्याच्यावरती काहीतरी एक चांगलं बनवायचं म्हणून आमचा प्रयत्न चालू होता. सो माझी एक फ्रेंड आहे रिया म्हणून आणि ती लेखिकाही आहे या अॅनिव्हर्सरीची, तर तिच्याकडे एक स्टोरी होती, एक अनमॅरिड कपल ज्यांचं अगोदर कॉलेजपासून रिलेशनशिप आहे आणि त्याच्यानंतर मग ते 2-3 वर्ष एका रिलेशनशिपमध्ये असतात, एकमेकांबरोबर खूप छान बॉन्डिंग असल्यानंतर ज्या वेळेला ते लग्न करतात त्यावेळेला आपल्याला एक्सपेक्ट असतं की त्यांचं इतकी मैत्री आहे, सगळं असं खूप चांगलं कम्युनिकेशन असेल त्यांच्यामध्ये. पण अनफॉर्च्युनेटली अशा वेळेला आपण आपल्या एकमेकांच्या रिलेशनशिप ग्रँटेड पकडतो आणि ते ग्रँटेड पकडल्यामुळे बरेच वेळा आपल्यातलं कम्युनिकेशन लॅक होतं आणि पुढे जाऊन त्याचे काही परिणाम होतात. अशा एकूण बेसवरती ती स्टोरी होती. मला ती स्टोरी आवडली पहिल्यांदा, ती गोष्ट आवडल्यानंतर मी प्रसाद ओझरकर, किरण राजपूत हे ॲक्टर्स आहेत आमच्या ह्याचे, त्यांच्याशी बोललो, बाकी टीम जमवली आणि बाकी टीमशी पण आम्ही बोललो, सगळ्यांनाच ही गोष्ट आवडली आणि ह्याच्यावर आपण एक शॉर्ट फिल्म छानपैकी बनवायची असा आमचा सगळ्यांचा एकत्र मिळून विचार ठरला. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही शूटिंगसाठी दिवस ठरवला तर शूटिंग घेतलं आणि नंतर एडिटिंग झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी वाटलं की नाही, ही फिल्म आहे ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे स्पेशली, म्हणून आम्ही ती एका पर्टिक्युलर भाषेत न बनवता हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषा वापरलेल्या आहेत आणि प्लस आम्ही त्याच्यात सबटायटल्स पण ठेवलेले आहेत की जेणेकरून इंडियाच्या बाहेरही, भारताच्या बाहेरही लोकांनी ती फिल्म बघावी आणि त्यांना ती समजावी. आता तुझा प्रश्न तू विचारलास की ऑस्करमध्ये तुम्ही कशी टाकलीत, तर ऑस्कर असं काही आमचा प्लॅन नव्हता अगोदर ऑस्करला टाकायचा, पण एकदा वेबसाईटवर ऑस्करच्या जाताना मला जाणवलं की ऑस्कर आर्चिववरती काही शॉर्ट फिल्मची एक स्पेस आहे ज्याच्यात आपण आपला पिक्चर टाकू शकतो. ऑस्करच्या ज्युरीने ज्यावेळी ही पहिल्यांदा फिल्म बघितली त्यावेळेला त्यांना ती आवडली. पहिली महत्त्वाची गोष्ट, त्यांनी एका इंडियन कपलचं फिल्म असल्यामुळे त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं आणि त्यांची पहिली रिॲक्शन होती की खरंच ही फिल्ममध्ये तू जर बघशील तर 10 मिनिटाचा पिक्चर आहे ज्याच्यामध्ये 9 मिनिटं त्यांच्या रिलेशनशिपमधले एक एक कंगोरे आम्ही उलगडत गेलो आहे आणि शेवटच्या क्षणाला त्या फिल्ममध्ये एक ट्विस्ट टाकलेला आहे शेवटच्या 1 मिनिटामध्ये. तो ट्विस्ट बघून ऑस्करच्या बऱ्याच चुरींचं लोकांचं असं म्हणणं होतं की अरे म्हणजे अनएक्सपेक्टेड ट्विस्ट आहे हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि कम्युनिकेशनवर ओव्हरऑलचे आत्तापर्यंतच्या बनवल्या गेल्या आहेत ते खूप सिरियस टर्ननी बनवल्या जातात शॉर्ट फिल्म्स ज्या वेळेला बनवल्या जातात. याच्यात माणसा प्रयत्न असा होता की ती अजिबात सिरियस होऊ नये, खूप लाईट मूडमधून जाऊन एका नॉर्मल ह्याच्यातनं कॅज्युअलमधून आपला मेसेज लोकांना पोचवावा, ते तिकडच्या ज्युरींना खूप आवडलं. तुझं आणि तुझ्या टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन, कारण खरोखरच ही महाराष्ट्रातील सगळ्यांसाठीच एक अभिमानाची बाब आहे की आपल्या महाराष्ट्रीयन तरुणाची शॉर्ट फिल्म ऑस्करच्या लायब्ररीत जतन होते, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अमय, तुझं आणि तुझ्या टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू, थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन सह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.